सब्सक्राइब कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम टू माय चैनल, माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ताटामध्ये रांगोळी काढणार आहोत। रांगोळी काढण्यासाठी आपण मस्त छोटासा ज्या प्रकारचे तुम्हाला लहान मोठी साइज घ्यायची आहे रांगोळीची तसा तुम्ही ताट घ्यायचा आहे। आता आपण We'll be right back.
आपण रांगोळी काढली आहे एकदम छान आणि अशी सुरेख अशी रांगोळी तयार झाली आहे. तर आपण ताटामध्ये रांगोळी काढलेली आहे. जर ही रांगोळी आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असले तर लहान मुलं काय करतात, रांगोळी असली तर पुसून टाकतात, त्यांना बोललं तरी समजत नाही. त्यामुळे अजून काहीतरी कार्यक्रम असला तर आपण घाई असते त्यावेळेस पण आपल्याला रांगोळी काढायला वेळ राहत नाही. तसंच आपल्या घरी बरेच काही आपण सण उत्सव साजरे करत असतो तर त्या वेळ नसतो, वेळाअभावी आपण काहीतरी रांगोळी काढायला कशी तरी छोटी मोठी काढून आपण ठेवून देतो. म्हणून ताटामध्ये जर तुम्ही रांगोळी काढली, तुम्ही एक दिवसा अगोदरही रांगोळी काढून ताट व्यवस्थित ठेवला, तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा असल्यावर तुम्ही हा ताट तसं तसं ही रांगोळी आपण ठेवू शकतो. ही रांगोळी तुम्ही कितीही दिवस ताट जर व्यवस्थित रांगोळी तुम्ही 8 दिवस 15 दिवस जसं तुम्ही ही रांगोळी सांभाळली तितक्या दिवस ही रांगोळी खराब नाही होणार आहे. म्हणून आपण कुठल्याही सणाला समारंभाला आपण ही रांगोळी वापरू शकतो. तसंच ताट आपण व्यवस्थित ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपल्या इथं कार्यक्रम असला, पूजा असली, सत्यनारायणची पूजा असली किंवा कुठलीही पूजा असली तर आपण ही रांगोळी ताटचा ताट आपण ठेवून ती रांगोळी ठेवू शकतो. याप्रमाणे ही रांगोळी आपल्याला खूप सुंदर आणि सुरेख ताटांमध्ये वेगवेगळ्या रांगोळ्या आपल्याला काढता येतात. तर जर तुम्हाला माझ्या या ताटाचा रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.